किती दिवस झाले? प्रशासन मला रोज विचारतंय मधुकर, वडिलांना सांगता येत नाही का आधी माझं शिक्षण मग बाकी सगळं? ते काय सांगू सर, आणि कसं सांगू? गेल्या वर्षी बहिणीचं लगीन झालं, 2 लाख रुपये हुंडा घेतला आणि 1.5 तोळ सोनं, तवा काढलेलं कर्ज भेटलं नाही तर वर्तुल त्याने केस टाकली वावराच्या वाटण्याची. तिथं पैसा गेला, केस हरलो, कराच्या वाटण्या झाल्या, आता तर कुडाच्या घरात राहतोय सर. इकडून उंदिरीत तर तिकडून घुसीत या. पावसाळ्यात अख्खं घर गळतंय, घरातली भांडी कमी पडते, पण पत्राची पानं काय गळायची थांबत नाही. बाप गावलती काम करतो, उचलापासून गुर राखतो, तरी बी आज भाकरी खाल्ली तर उद्याची काळजी वाटते. आई रोज वाटी घेऊन येतात, त्याचं घर टिपती, कुठनं आणू पिलं पैसे? आणि कसं म्हणू बापाला, या सगळ्यापेक्षा माझं शिक्षण महत्वाचं आहे. चला लिहून का सगळ्यांनी. मधुकर, याच्या पुढे असलं वर्गात काहीही सांगायचं नाही, याचा कुणावर काहीही फरक पडत नाही, कळलं का? प्रशासनाने नेमून दिलेली फी तुला द्यावीच लागेल. मधुकर, जाताना टापूरमध्ये भेटून जा, तुझ्या वडिलांसाठी एक निरोप आहे. बस खाले. आत येऊ का सर? अरे ये मधुकर, बस. नाही नको, हाय तो उभा. अरे ये रे, बस. नको. ये म्हणलं ना. मला सांग, कोण कोण असतं घरी? आई वडील असतात आणि 2 बहिणी आहे. एकीचं लगीन झालंय, एकीचं यंदा होईल. बहिणीचं वय किती रे? माझ्यापेक्षा 3 वर्षानं मोठी आहे. तुझं 14 म्हणजे तिचं 17 असेल. एवढं लवकर लग्न कसं काय? कधी कधी परिस्थिती समोर हात टेकावं लागतात मॅडम. सगळीकडेच तुमचे सरकारी नियम लावून चालत नाही. शिक्षक असून तुम्ही असं म्हणता कांबे सर? अहो, शाळेपेक्षा बाहेरच्या जगात जास्त वावरणारा शिक्षक आहे मी. घरात तरण्यापुरीला ठेवून रानात जाणाऱ्या बापाच्या जीवावर उचललेल्या वजापेक्षा जास्त दडपण येतो, आणि तेच मनावरचं ओझं हलकं करण्यासाठी तो तिच्या लग्नाची घाई करत असतो. अहो, पण तिने शिक्षण घ्यायला हवं होतं असं तुम्हाला खरंच नाही वाटत? अहो मॅडम, याच्याच शिक्षणासाठी पैसे नाहीत त्यांना, तर मुलीच्या शिक्षणासाठी कुठनं असणार आहेत? अहो, पण सगळं फुकटच आहे ना, जेवण, पुस्तकं, कपडे सुद्धा. तेवढंच फुकट आहे मॅडम. शाळा दुपारचं जेवण देते आणि त्याच जेवणाचा डबा आणल म्हणून पोरांना शाळेत पाठवणारा आईबाप बघतो ना, तेव्हा त्याच व्यवस्थेचा भाग असल्याची चीड येते. घरी भाकरीची तरा असल्यावर काय वाटतं याची झळ तुमच्यापर्यंत पोचली नसेल म्हणून तुम्ही असं बोलताय मॅडम. अहो, ज्या घरी भाकरीसाठी आईबाप रानोमाळ फिरतात त्या घरचं सगळं त्या मुलीलाच बघावं लागतं की? आणि कसं आहे मॅडम, तुमच्या भूमितीतल्या गोलापेक्षा भाकरीचा गोल जास्त मोठा असतो तिच्यासाठी. बाई म्हणून काळजी वाटली म्हणून बोलले मी. हीच तर अडचण आहे आपल्या शिकलेल्यांची, आपण ते वाईट कसं हे सांगतो, हळहळतो, पण प्रत्यक्ष अडचण सोडवत नाही, इथून बाहेर पडत नाही, मदत करत नाही. भाषण करणारा नकोच आहे आपल्याला, भाकरीची सोय करणारा हवाय. आणि हे सगळं तो त्या मुलीचा बाप करतो म्हणून तो आपल्यापेक्षा कायम ग्रेटच आहे असं वाटतं मॅडम मला.
घे. अहो नाही न ग, बापाला सांगितलं करतील ते. स्वाभिमान, हा स्वाभिमान गरीबाच्याच दावणीला का बांधलेला असतो? अजून एक कोड. अरे बाबा घे, तू मोठा झालास, कामाला लागलास की कर परत, मग तर झालं. अहो फी फक्त 750 आहे, हे जास्त आहे. अजून एक वाईट गुण, इमानदारी. अरे बाबा ठेव, लागतील तुला. आणि अजून काय लागलं तर मला मागायचं, कुणासमोर हात पसरायचे नाहीत. काय आणि तू काय काळजी करू नकोस, मी नीट लिहून ठेवे. तू मोठा झालास का आम्हाला लागलास की कर मला परत. पण आता एक शब्द बोलू नकोस, उद्याची उद्या फी भरून टाकायची. आणि आता फक्त अभ्यासाचाच विचार करायचा. काय चला. अरे सर, हे एकदा फिरू गा. मध्या काय झालं रडायला? सर रागवलं का? नाही अबे, तिचं पैसे दिले सरांनी, सगळे शिक्षक कुरकुटे सरांगत नसत्या. तर काय काय कांबळे सर बी असत, तिथनी एक मिनिट बी लागला नाही हे काढून द्यायला. माझ्या बापाचं 2 दिवसाचं कष्ट वाचवलं रे याने.